साल तेराशे सतरा रोजी अल्लाउद्दीन खिलजीनं महाराष्ट्रातल्या देवगिरी यादवांचं साम्राज्य खालसा केलं होतं आणि महाराष्ट्राच्या बहुतांश प्रांतावर आता खिलजीचा ताबा झाला होता पण तरीही संपूर्ण महाराष्ट्र काही गुलामगिरीत नव्हता यादवांचे मांडलिक असणाऱ्या दोन मराठी सरदारांनी यावेळी स्वतःला संपूर्णपणे स्वतंत्र घोषित केलं होतं स्वतःची वेगळी राज्य स्थापली होती आणि हे दोन सरदार होते जावळीचे मोरे आणि कोल्हापूरचे राजे शिरके जावळीच्या विस्तृत खोऱ्यात मोऱ्यांचं स्वतंत्र राज्य होतं ते शेकडो किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेलं होतं आणि विशाळगड या दुर्गम किल्ल्याला त्यांनी आपली राजधानी बनवलेलं होतं तर दक्षिण कोकण किनारपट्टी आणि कोल्हापूरच्या प्रांतांमध्ये राजे शिरकेंचं राज्य होतं शिर्केंचं तर स्वतःचं समुद्री आरमार सुद्धा होतं महत्वाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्गांवर शिर्के आणि मोरेंचाच ताबा होता त्यांच्या ताब्यातला प्रदेश हा अत्यंत दुर्गम असा होता डोंगर दर्या आणि जंगलांनी भरलेला होता त्यामुळं त्यांच्या वाटेला जाण्याचीही कुणी हिंमतच करत नव्हतं देवगिरी यादवांच्या पाडावानंतर मोरे आणि शिर्के हे पूर्णतः स्वतंत्र राजे बनलेले होते तेराशे सत्तेचाळीस साली महाराष्ट्रात बहमनी सुलतानशाही आली होती पण तरीही मोरे आणि शिर्के यांनी त्यांना दाद दिली नव्हती ते स्वतंत्रच राहिले होते त्यानंतर मात्र चौदाशे पन्नासच्या दशकात जावळीच्या गादीवर असणारे राजा शंकरराव मोरे यांनी आक्रमक भूमिका स्वीकारली त्यांनी बहमनी सुलतानशाहीविरुद्ध विरुद्ध मोठं बंड पुकारलेलं होतं बहमनी सुलतानशाहीच्या प्रदेशावर हल्ले चढून मोरेंनी स्वतःचा प्रदेश विस्तार करण्याचं काम जोरात सुरू केलं होतं शंकरराव मोरेंना यावेळी मोलाची साथ मिळाली होती ती कोल्हापूरच्या पन्हाळ्याच्या राजे शिर्केंची हे शिर्के त्यांचे सोयरेही होते आणि तसंच पूर्वीचे प्रतिस्पर्धीही होते शिर्के आणि मोरेंनी मिळून बहमनी सुलतानांच्या नाकी नऊ आणले होते बहमनी सुलतान दुसरा अल्लाउद्दीन यानं मग या, या दोघांचा बंदोबस्त करण्यासाठी साल चौदाशे त्रेपन्न मध्ये आपला एक वजीर मलिक उत्तुझार याच्या नेतृत्वाखाली फार मोठी फौज पाठवली मलिक उत्तुझार हा एक अत्यंत कसलेला पराक्रमी योद्धा होता सर्व ताकदीनिशी आणि मोठ्या फौजीनिशी मलिक उत्तुझारनं कोल्हापूरच्या आसपासचा प्रदेश शिर्क्यांच्या ताब्यातून घेतला आणि पन्हाळगडाला भक्कम विळखा घातला शिर्केंनी बरेच महिने फार कडवी झुंज बहमनी सुलतानशाही दिली पण शेवटी त्यांची पन्हाळ्याची रसद संपल्यानं त्यांना शरणागती पत्करावी लागली राजे शिर्केंना कैद करण्यात आलं पन्हाळा किल्ला जिंकतानाच मलिक उत्तुझारच्या तोंडाचं पाणी पळालं होतं आता तिथून निघून अत्यंत दुर्गम अशा विशाळगडावर चाल करून जाण्याच्या त्याच्या हातपाय कापू लागले होते यावेळी कैद केलेल्या राजे शिरकेंसमोर मलिक उत्तुझारनं दोनच पर्याय ठेवले होते की एकतर तुम्ही मुसलमान बना आणि मग आम्ही तुम्हाला बादशहाच्या पदरी वजीर बनवतो सन्मान देतो आणि मोठी जहागिरी देतो आणि जर तुम्ही हे करायला तयार झाले नाही तर आम्ही तुमची कत्तल करून टाकू विशाळगडावर हल्ला चढवण्यासाठी मलिक उत्तुझारला आपली मदत निश्चितपणे लागेल याची राजे शिर्केंना पूर्ण खात्री होती म्हणून अत्यंत चाणाक्षपणे त्यांनी त्याच्यासमोर असा प्रस्ताव ठेवला की विशाळगडावर राजधानी करून असलेले माझे सोयरे राजा शंकरराव मोरे म्हणजे माझा सर्वात मोठा शत्रू आहे विशाळगडावर कोट्यावधी रुपयांचा खजिनाही आहे मी तुम्हाला विशाळगड जिंकून घ्यायला मदत करतो मग आपण दोघं मिळून मोऱ्यांचा नायनाट करू आणि यानंतर मग मी मुसलमान बनून आजन्म चाकरी करायला मोकळा हे म्हणणं पटलं आणि त्यानं विशाळगडावर स्वारी करण्याचा निर्णय घेतला त्याचवेळी राजे शिर्केंनी आपल्या गुप्तहिरांमार्फत राजा शंकरराव मोरेंसोबत हात मिळवणी आतून केली होती विशाळगडावर हल्ला करण्याची निव्वळ योजना ऐकूनच मलिकुत्तुझारच्या फौजेतल्या अनेक दख्खनच्या सरदारांनी अगोदरच माघार घेतली होती मोरे आणि शिर्केंच्या इलाख्यात घुसलेला शत्रू जिवंत काही परत येतच नाही असा त्यांचा शेकडो वर्षांचा इतिहास आणि कीर्ती होती पण तरीही सात हजारांची निडर कडवी फौज घेऊन मलिकुत्तुझारनं आपल्या या महत्वाकांक्षी मोहिमेला राजे शिर्केंसोबत सुरुवात केली इतिहासकार फेरिस्तानं या मोहिमेचं वर्णन काही अशा शब्दांत केलंय शिर्क्यांच्या वचनावर भरवसा ठेवून मलिक उत्तुझार खेळण्यावर स्वारी करण्यास निघाला काही दक्षिणी व कामगारांनी शिरण्याचे नाकबूल केले आणि मलिका सोडून मागे राहिले शिरक्याने दिल्याप्रमाणे पहिले दोन दिवस एका रुंद व वा चांगल्या वाटेने मुसलमानी सैन्यास नेले परंतु तिसऱ्या दिवशी त्याने अशा बिकट वाटेने त्यास नेले की त्या घोर अरण्यात भिवून मर्द वाघही गर्भगळीत होईल इतकेच नव्हे तर ते दृश्य पाहून त्याचे पुरुषत्वही जाईल घाटातील वाटा इतक्या वाकड्या तिकड्या होत्या की त्यांची तुलना केसांच्या क्रुळेपणाशी केली तरी देखील बरोबरी होणार नाही त्या पर्वतांचा भयंकर देखावा पाहून प्रत्यक्ष राक्षस व भूते देखील कड्यापाशी व गुहांपाशी आल्यावर दचकून जातील या घोर अरण्यात कधी सूर्याचा कवडसा सुद्धा पडत नसे तेथे वाढलेले गवत सुद्धा सर्पाच्या सुळ्या दाताप्रमाणे चिवट व तीक्ष्ण होते आणि हवा तर अजगराच्या श्वासाप्रमाणे दुर्गंधीयुक्त होती तेथील पाण्यामध्ये मृत्युमंत मृत्यूच वास करत होता प्रत्येक झुळूकही विषाने प्रफुल्लित होती अशा वाकड्या तिकड्या व भयंकर वाटेने जाऊन मुसलमान लोक अगदी भिवून व थकून गेल्यावर पुढे गडद घोर अरण्य लागले व या अरण्यात ते शिरले तेथील वाट तर अशी बिकट होती की त्यातून वाऱ्यास सुद्धा वाहता येण्यासारखे नव्हते या वाटेच्या तिन्ही बाजूस गगनचुंबी पर्वत होते व चौथ्या बाजूस एक खाडी होती त्यामुळे ते तेथून पुढे जाण्यास मार्ग नव्हता किंवा ज्या वाटेनं ते गेले त्या वाटेशिवाय मागे परतण्यास मार्गच नव्हता या गोर प्रसंगी मल्लिकुतुझार आजारी पडून त्यास रक्ताची हगवण सुरू झाली त्यामुळे त्यास नियमितपणे कूच करता येईना तसेच सैन्यास शिस्त राखण्याकरता हुकूमही देता येईनात सैन्यातील लोक दिवसभर थकून जेथे जागा सापडेल तिथे विश्रांती घेण्यास पडत कारण जवळजवळ दोन तंबू मारण्यासुद्धा जागा नसे याप्रमाणे थकून भागून अगदी अव्यवस्थित रीतीने मुसलमानी फौज विश्रांती घेत पडली असता शिर्के शंकररायाकडे गेले व म्हणाले सर्व मुसलमानास तुझ्या जबड्यात आणून सोडले आहे तेव्हा पुढे काय ते तू बघ हे वृत्त ऐकताच शंकरराय मोठी फौज घेऊन निघाला आपणावर एकाएकी छापा येईल अशी मुसलमानांना धास्ती नसल्यामुळं सारा दिवस श्रम करून थकून ते झोपी गेले होते अशा या पराधीन आणि दुर्बल स्थितीत असता शंकररायाच्या लोकांनी कट्ट्यारींनी व तलवारींनी सात हजार मुसलमान शिपायांस मेंढ्यांप्रमाणे कापून काढले यावेळी जोराचा वारा सुटला होता त्यामुळे झाडांच्या फांद्या एकमेकांवर आदळून जो मोठा गोंगाट चालला होता मुसलमानांच्या किंकाळ्या सुद्धा एकमेकांस ऐकू आल्या नाही मदीना बुरबला व नजपू येथील बड्या बड्या पाचशे सय्यदांसह वर्तमान मलिक उत्तुझार या कत्तलीत ठार झाला त्याचप्रमाणे जे दक्षिणी व हपशी कामगार आपल्या अडीच हजार लोकांसह बरोबर होते त्यांची सुद्धा हीच गज झाली उजाडण्यापूर्वीच हे रक्तपाताचे काम पूर्ण करून अरण्यातून शंकरराय आपल्या लोकांसह वर्तमान परत गेला होता आणि या भयंकर प्रकरणानंतर बहमनी सुलतानानं फारच दहशत घेतली जोपर्यंत राजा शंकरराव मोरे हयात होते तोपर्यंत विशाळ गडाकडं आणि जावळीच्या खोऱ्याकडं वाकडी नजर करून पाहण्याचीही बहमनी सुलतानांची हिंमत झाली नव्हती पण राजा शंकरराव मोरेंच्या मृत्यूनंतर म्हणजे पुढे सोळा वर्षानंतर साल चौदाशे एकोणसत्तर साली बहमनी सुलतान शाहीची फौज महमूद गवान या शूर वजीराच्या नेतृत्वाखाली आली होती या फौजेनं पुन्हा विशाळगडावर हल्ला केला होता सलग नऊ महिने रात्रंदिवस महमूद गवाननं विशाळगडाला वेढा दिला होता मोऱ्यांनी यावेळी अतिशय कडवी झुंज दिली होती पण या मोहिमेत महमूद गवानच्या सैन्याचंच फार मोठं प्रचंड मोठं नुकसान झालं होतं आणि शेवटी नऊ महिन्यानंतर वैतागून त्यानं आपल्या सर्व सरदारांसमोर मोठ्या पैजेचा मांडला होता विडाच होता आणि हा विडा स्वीकारला तो विशाळगड्या कर्णसिंह भोसले आणि शुभकृष्ण भोसले ह्या दोन भावांनी हे दोघं भोसले बंधू आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज होय कर्णसिंह भोसले यांनी रात्रीच्या अंधारात घोरपळीच्या मदतीनं खेळणा किल्ला अर्थात विशाळगड सर केला काही मोजके सैनिक सोबत घेऊन ते वर चढले विशाळगडावर प्रचंड लढाई झाली या लढाईत स्वतः कर्णसिंग भोसले ठार झाले होते पण महमूद गवांचा विजय झाला होता मोऱ्यांची राजधानी असलेला विशाळगड म्हणजे खेळणा किल्ला पडला होता यावेळी मात्र महमूद गवांनं शहाणपणा स्वीकारून मोऱ्यांशी तह केला कारण पुढं अतिशय दुर्गम असणाऱ्या जावळीच्या खोऱ्यात घुसण्याची त्याची हिंमत आणि शक्ती बिलकुल उरली नव्हती मोरे आणि शिर्केंनीही आता बहमनी सुलतानाचं मांडलिकत्व कबूल केलं होतं या लढाईतल्या पराक्रमाबद्दल महमूद कर्णसिंह भोसलेंच्या मुलाला मुधोळची आणि कुडाळची जहागिरी दिली होती घोरपडीचा वापर करून हा किल्ला सर केला गेला होता म्हणून सोन्याची घोरपड दिली होती घोरपळा बहादूर हा किताबही दिला होता घोरपडीचं चित्र असणारा करड्या रंगाचा स्वतंत्र झेंडा वापरण्याचा मान कर्णसिंहांच्या मुलाला मिळाला होता घोरपडीचा छाप असणारे असणारेही दिले गेले होते तेव्हापासूनच मुधोळकर भोसलेंनी स्वतःचं आडनाव बदलून घोरपडा बहादूर किंवा घोरपडे असंच ठेवलं होतं या चौदाशे एकोणसत्तर सालच्या युद्धानंतर विशाळगडच्या पाडावानंतर मोरे आणि राजे शिर्के जरी नावासाठी बहमनी सुलतानशाहीचे मांडलिक होते तरी खऱ्या अर्थानं मात्र तिथं त्यांची सत्ता होती ते केवळ नाम मात्र होते आणि आपला कारभार करायला पूर्णपणे स्वतंत्रच होते दिवंगत राजा शंकरराव मोरेंबद्दल सगळ्यांना शहाजीराजे भोसले आणि त्यांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी सह्याद्रीच्या मदतीने स्वराज्य स्थापन करण्याचं स्वतंत्र राज्य स्थापनेचे जे प्रयत्न केले होते त्यामागही त्यांना निसंशयरित्या राजा शंकरराव मोरेंचीच प्रेरणा होती मित्रांनो राजा शंकरराव मोरेंच्या मलिक या मोहिमेचा आदर्श घेऊन लढाईचा आदर्श घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला जावळीच्या बोलावून बुडवलं होतं की काय असंच बऱ्याच वेळा मनाला वाटत राहत मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद